हरि ओम। मी रुचिरा वीरा भंगाळ, वासिंद उपासना केंद्र। मी आसनगाव येथील जोंदळे कॉलेजला लेक्चरर आहे। बापू परिवारात मी 2015 पासून आले। माझं लग्न जमल्यानंतर मी बापू परिवारात आले। माझ्या सासरचे सर्व लोक खूप वर्षापासूनच बापू परिवारात आहेत। 2015 साली जेव्हा लग्न जमले तेव्हा मी MEची एक्झाम देत होते, त्यामुळे माझ्या होणाऱ्या मिस्टरांनी मला ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः हा मंत्र म्हणून परीक्षेला जात जा म्हणून सांगितलं। मी नेहमी तो मंत्र म्हणून परीक्षेला जात असे। त्याप्रकारे माझे सर्व पेपर अतिशय उत्तम प्रकारे पार पडले। पण शेवटच्या दिवशी जेव्हा माझी परीक्षा संपली तेव्हा आता लग्न जमलंय म्हणून थोडं शॉपिंग करून मग गावी जायचं असं मी ठरवलं। आणि त्यासाठी मी आणि माझी मैत्रीण शालिमारला शॉपिंगसाठी गेलो। आम्ही राहायला नासिक रोडला राहत होतो। आम्ही शालिमारला शॉपिंग करून परत येत असताना आमच्यासोबत एक घटना घडली। रिक्षा एकदम भरधाव स्पीडमध्ये होती आणि अचानक रिक्षाचं उजवं चाक डिव्हायडरवर चढलं। रिक्षा पूर्ण आडवी झाली होती पण अचानक तिला कोणीतरी उचलून खाली ठेवल्याप्रमाणे ती एकदम सरळ झाली आणि स्पीड तिचा कमी झालेला नव्हता। जरी ती सरळ झालेली असेल तरी ती स्पीडमध्येच होती। पुढे ट्रक होता, ट्रकला ती टेकणारच होती एवढा ड्रायव्हरने तिला कंट्रोल केलं आणि ब्रेक दाबला। जर ब्रेक दाबला नसता तर ट्रकमध्ये जे रॉड होते ते बाहेर आलेले होते, ते रॉड रिक्षातून आरपार आमच्यामध्ये घुसले असते। हे सगळं घडलं त्यानंतर काहीच कळत नव्हतं काय करावं। सर्व आजूबाजूची लोकं आलीत, त्यांनी गाड्या थांबवून आम्हाला चेक केलं की आम्ही सुखरूप आहोत का म्हणून। आम्ही एकदम सुखरूप होतो, आम्हाला थोडंही खचटलेलं वगैरे नव्हतं। घरी आल्यानंतर होणाऱ्या मिस्टरांना कॉल करून सांगितलं असं असं आमच्यासोबत झालं म्हणून। त्यांनी सर्वात पहिलं वाक्य बोललंय की ही अनिरुद्धाचीच लीला आहे, ही आपल्या अनिरुद्ध बापूंचीच कृपा आहे। तोपर्यंत मी मन सामर्थ्य जाता श्री अनिरुद्धाय नमः म्हणत होते पण माझा विश्वास एवढा नव्हता। पण त्या क्षणी जेव्हा ते मला बोलले की ही कृपा अनिरुद्ध बापूंची आहे तेव्हा मला कळलं की खरंच रिक्षा पूर्ण आडवी होणे, त्यानंतर ती डिव्हायडरवर उतरून सरळ होते, नंतर पुढे ट्रक असल्यावरही तो ब्रेक लागतो आणि आम्ही तिथून वाचतो, ही खरंच बापूंचीच कृपा असावी। आणि तेव्हापासून माझा बापूंवर पक्का विश्वास बसला। तसेच आत्ता 3 नोव्हेंबरला आम्ही मिस्टरांची 4-व्हीलरची ट्रायल होती, तेव्हा आम्ही आटगाव येथे ट्रायलसाठी गेलो होतो। मी आणि माझा मुलगा त्यांच्यासोबत गेलेलो, मुलगा लहान आहे 2.5 वर्षाचा, स्वरूप नाव आहे त्याचं। आजी आजोबांना घरी त्रास देईल म्हणून आम्ही त्याला सोबत घेऊन गेलेलो। ट्रायलच्या वेळी गाडीमध्ये कुणी नसावं म्हणजे चालकच फक्त ट्रायल देऊ शकतो म्हणून आम्ही दोघं उतरून बाजूच्या एका साईडला थांबलो, रस्त्याच्या उजवीकडे थांबलो। ह्यांची ट्रायल सुरू झाली पण यूटर्न घेऊन रिटर्न यायचं होतं। यांच्यानंतरच्या बऱ्याच 3-4 कार रिटर्न आल्यात पण हे रिटर्न आले नाही म्हणून मी थोडं उजवी साईडला पुढे गेले आणि ह्यांना शोधायला लागले। हे दिसत नव्हते कारण रिटर्न येणाऱ्या गाड्या होत्या, त्याच्यामुळे ह्यांची आमची जी कार होती ती मला दिसत नव्हती। मग मी डावीकडे गेले थोडं पुढच्या बाजूला, तिथे गेल्यानंतर मला हे दिसले आमची कार रिटर्न येते हे दिसले। पण तेवढंच मागून एक आवाज आला, एक ड्रायव्हिंग स्कूलचा तरुण म्हणजे ड्रायव्हिंग स्कूलच्या गाडीमध्ये तो ट्रायल देत होता, तो गाडी घेऊन निघाला ट्रायलसाठी पण त्याला गाडी कंट्रोल झाली नाही, तो अचानक उजव्या बाजूला टर्न झाला। उजव्या बाजूला टर्न होता क्षणी त्याने तिकडून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरात फेकलं, तो लांब फेकला गेला गवतामध्ये आणि त्या तरुणाने गाडी कंट्रोल करावी म्हणून स्टिअरिंग सरळ डावीकडे टर्न केलं आणि ते सरळ माझ्याकडे येत होतं। आवाज झाला म्हणून माझं लक्ष गेलं की काहीतरी मागे घडलं। मी टर्न होता क्षणी पाहिलं तर ती कार माझ्याकडेच येत होती, माझ्याकडेवर माझा 2.5 वर्षाचा मुलगा स्वरूप होता। एक क्षणाला काहीच कळलं नाही काय होत आहे, त्यानंतर जोरात त्याला घट्ट पकडलं, स्वरूप म्हणून ओरडले आणि सरळ धावायला लागले। पण त्या क्षणाला कळत नव्हतं कुठल्या दिशेला धावायचं। मग मी रस्ता सोडला आणि शेतामध्ये धावायला लागले, शेतामध्ये धावली आणि म्हणजे 10-15 फुटाच्या अंतरावर धावली, तेव्हा मला कळलं की त्या तरुणाने आता ब्रेक मारलाय आणि गाडी थांबली आहे म्हणून। जर तेव्हा बापूने मला सुबुद्धी दिली नसती धावायची तर त्या क्षणी आमचं मायलेकांचं काय झालं असतं मी अजूनही म्हणजे माझ्या अंगावर काटा येतो सांगताना। त्यानंतर डोक्यात आलं जरा शांत झाल्यानंतर की किती दुर्बुद्धी मला की मी तिकडून या बाजूला आले, माझ्या अंगावर कार आली असती। पण नंतर कळलं की ती दुर्बुद्धी नव्हती, ती सुबुद्धी होती जी मला माझ्या बापाने अनिरुद्ध बापूने दिली होती। कारण ज्या ठिकाणी त्या दुचाकीस्वाराला त्या कारने ठोकलं होतं एक्झॅक्ट त्याच जागी मी आधी उभी होते आणि त्या जागून मला सुबुद्धी सुचली आणि मी त्या डाव्या बाजूला जाऊन उभी राहिले। जर मी त्या ठिकाणी असते तर तिथून धावायला कुठलाच मार्ग नव्हता मला, म्हणजे सरळ जी ट्रायल स्टार्ट झाली ती गाडी सरळ आधी माझ्या अंगावर येणार होती। पण मला सुबुद्धी सुचली, मी डावीकडे जाऊन उभी राहिले
ऍटलीस्ट धावण्यासाठी तरी वेळ मिळाला आणि ती बापांनी बुद्धी दिली म्हणून मी धावू शकले. म्हणजे जे प्रारब्धाचे भोग आपण म्हणतो ते प्रारब्धाचे भोग कुणाला सुटत नाही, पण बापू कृपेने आपण जर सद्गुरु मार्गावर असणार तर ते ऍटलीस्ट कमी होतात किंवा आपल्या त्यातून बापू आपल्याला त्यातून तारून काढतो हे त्या दिवशी मला अनुभवायला मिळालं. हरिओम श्रीराम अंबत.